जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं. नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. धर्मवीर या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. प्रत्येकाच्या स्टेटसवर धर्मवीर आनंद हे साहेब पुन्हा एकदा पाहायला मिळाले. 13 मे रोजी हा चित्रपट रिलीज होतोय. अनेक चित्रपट असे असतात जेव्हा त्यांचा ट्रेलर लॉन्च होतो तेव्हा त्या ट्रेलरचे डायलॉग्स, त्याच्यातली गाणी वापरून अनेक मीम्स किंवा बऱ्याच उपहासात्मक गोष्टी तयार केल्या जातात. परंतु धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर असलेला हा धर्मवीर चित्रपट लॉन्च झाला आणि त्याचे डायलॉग किंवा त्याच्यातली गाणी वापरून आणखीन एक धर्मवीर आनंद दिघे स्वतः असलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सगळेच राजकारणी सारखे नसतात, काही आनंद दिघे असतात. निलेश, सर्वात आधी तुझं ठाणे लाईव्ह मध्ये स्वागत करतो. नमस्कार. काल व्हिडिओ पाहिला आणि पुन्हा एकदा धर्मवीरांच्या आठवणी जाग्या झाल्या. धर्मवीरांचा जो पिक्चर आहे त्यातला जो ट्रेलर मधले जे डायलॉग्स आहेत त्यातली काही गाणी आहेत ती वापरून तू एक वेगळा व्हिडिओ बनवलास, तो सध्या सगळ्यांच्या स्टेटसवर आहे, सोशल मीडियावर देखील व्हायरल होतोय. काय सांगशील त्याबद्दल? दिघे साहेबांबद्दल मी बोलण्याइतपत मोठा नाही, पण त्यांचा एक सिनेमा येतोय ते ऐकून खूप आणि त्याचा ट्रेलर बघून खूप आनंद झाला की पुन्हा एकदा आपल्याला साहेब प्रसाद ओक यांच्या मार्फत दिसतील, त्यांच्या भूमिकेतून ते आपल्याला जवळचे वाटतील. आणि त्यांचा ट्रेलर अप्रतिम झाला, म्हणजे जो छोटीशी झलक धर्मवीर चित्रपटाची आली होती आणि तेच बघून मला वाटलं की आपण थोडंसं साहेबांचे ओरिजिनल फुटेज जे आहेत आमच्याकडे आणि असे प्रचंड असे त्यांचे फुटेज आहेत, म्हणजे ते साहेब बोलायचे कसे, साहेब चालायचे कसे, एखाद्याला रागावले साहेब तर ते आपल्या नजरेतून कसे कळायचे, तर ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा मी थोडासा प्रयत्न केला आहे आणि तो आज ट्रेलर सगळ्यांना आवडतो आहे, मी केलेला, याचा खूप आनंद आहे. अनेक कार्यक्रम आहेत म्हणजे जे आजही साहेबांनंतर सुरू आहेत, म्हणजे नवरात्रोत्सव आहे, दही अंडी आहे, त्यावेळेचे प्रसंग काय सांगशील जेव्हा तू शूट करायचास? त्यावेळेचे टेंबिनाक्यावरचे दोन महत्त्वाचे उत्सव होते, ते दही अंडी आणि नवरात्र उत्सव. तर या दोन्ही उत्सवाचं थेट प्रक्षेपण आम्ही करायचो. तेव्हा सोशल मीडिया असा प्रकार नव्हता आणि लिबर्टी केबल, म्हणजे केबल इंडस्ट्री होती आणि त्यात लिबर्टी केबलवर लाईव्ह जायचं आणि आम्ही सगळी तयारी करायचो. जवळजवळ मला आठवतं की साहेब जेव्हा म्हणजे नवरात्र उत्सव असताना आमचा सेटअप जो लागलेला असायचा नेहमी तिकडे यायचे, किमान एक दिवस तरी त्या 9 दिवसात येऊन जायचे आणि आमची चौकशी करायची की कसं चाललं आहे, काय आमचा सेटअप कसा लागला आहे, काय तुम्हाला कमी पडतं आहे, कुठे आहे. मग कधीकधी तर साहेब ते हेडफोन लावायचे आणि इतरांना बोलायचे असं घे ए तसं घे असं बोलायचं आणि मग ती जो ती मजा यायची आणि साहेब आमच्या सेटअपवर आल्यावर जी चेतना ऊर्जा मिळायची ती प्रचंड होती. असे खूप प्रसंग आहेत आणि साहेब आपल्याकडे आपल्या कॅमेऱ्यात बघावं तो एक व्हिडिओ आहे आणि तो अप्रतिम आहे की आजही ते साहेबांची नजर त्या कॅमेऱ्यातून बिरबिरती जाते आणि परत येते. तो व्हिडिओ, तो क्षण खूप महत्त्वाचा होता त्यावेळेस. किती म्हणजे आज वेगवेगळे फुटेज, मला वाटतं दिघे साहेबांची जयंती असते, पुण्यतिथी असते, दरवेळी म्हणजे दरवेळी एक नवीन व्हिडिओ तू एडिट केलेला आमच्यासमोर येत असतो. आणखीन काय नवीन येणार रे साहेबांचे? असे बरेच फुटेज आहेत, म्हणजे त्या काळात VHS VCR जी कॅसेट असायची त्यामध्ये साहेबांचे बरेच व्हिडिओ कॅप्चर झालेले आहेत आणि ते कालांतराने ते कॅसेट खूप खराब झाल्या होत्या. मग एकेवेळी आम्ही असं केलं, आमचे सहकारी रोहिणी मोरे यांनी आणि आम्ही त्या सगळ्या व्हिडिओ काढल्या, त्यात एवढे व्हिडिओ होते साहेबांचे, पण ते काही खराब झालेले कारण का कालांतराने त्या कॅसेट पण त्याची एक क्षमता असते. मग आम्ही ठरवलं याचं एक CD रूपात आपण जतन करूया, पण जतन करत ते करून ठेवलं. त्यानंतर मग तो VHS फॉर्मॅट गेला आणि DV फॉर्मॅट आला, Mini DV आला. मग त्यातलेही काही व्हिडिओ आम्ही करून असे जमूजमू, मग बघता बघता आम्हाला कळलं अरे हे व्हिडिओ खूप साहेबांचे चांगले आहेत. त्यात तुम्ही बघितलं असाल की याच्यात खूप व्हिडिओ जुने पण आहेत, खूप जुने, फक्त साहेबांची ती इमेज दिसते आणि त्याच्यावर कळतं की हे साहेब आहेत. असे बरेच व्हिडिओ आहेत जे लाईट अँड शेड या आमच्या कंपनीने ते जतन करून ठेवलेले आहेत. ट्रेलर लॉन्च झाला धर्मवीराचा आणि प्रमुख भूमिका प्रसाद ओक यांनी साकारलेली आहे. प्रसाद ओक त्या दिवशी जेव्हा म्युझिक लॉन्च होतं त्या दिवशी देखील अनेक व्हिडिओज
व्हायरल झाले, तुला काय वाटतं? ते नक्कीच एखादी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्या व्यक्तीचा ती व्यक्ती कशी होती, ती कशी बोलत होती याचा खूप अभ्यास करावा लागतो. आणि मला वाटतं प्रसाददादांनी त्याचं खूप चांगलं अनुकरण केलं की ते साहेब कसे चालायचे, कसे बोलायचे, त्यांची हाताची ॲक्शन, तो हात एक लेफ्ट साईडला कसा होता, साहेब कसे बोलायचे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांचा खूप अभ्यास केल्यानंतर हे साकारलेली भूमिका ही खूप मिलतीजुलती आहे. निलेशजी आपण बोलतोय 13 मे रोजी धर्मवीर आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. संपूर्ण भारतभरात हा सिनेमा जो आहे प्रदर्शित होणार आहे. प्रवीण तरडे, मंगेश जिसानी यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि प्रसाद ओक ज्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांची भूमिका साकारलेली आहे तीसुद्धा सर्वांच्या पसंतीस पडते. झी स्टुडिओच्या माध्यमातून हा सिनेमा जो आहे तो प्रदर्शित होणार आहे. धर्मवीरांच्या अनेक आठवणी या पिक्चर रिलीज व्हायच्या आधीपर्यंत ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजपासूनच ठाणे लाईव्हला फॉलो करायला सुरुवात करा. धन्यवाद. जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं. कुठल्याही बँकेत साधं अकाउंट नसलेला आणि दोन्ही खिसे रिकामे असलेला जगातला सर्वात श्रीमंत राजकारणी या महाराष्ट्राने पाहिलाय. असा हा धर्म वीर, असा हा धर्म वीर. सगळेच राजकारणी सारखे नसतात, काही आनंद दिघे असतात.